मोशे मेल्यावर त्याच्या जागी यहोशवा सेनापती झाला. इस्रायलच्या मुलांनी यार्देन नदी उतरून यरिहो शहर उद्ध्वस्त केलं. ती ही कथा. बरवे वो खटे जे वर्तती पापी आणि पुण्याधिक जे होती आदावा दोषा मागे ते सकळ मरती एकच परी पण वो खटे मनुष्य निमालिया संसार सुख अंतर नेत्या निगाले दुख भोगाप्या अखंड मृत्याचे आणि बरवे जे मरण पातले ते संसार दुखा वेगळे झाले परम सुख भोगाव्या गेले अखंडित जीवित्वाचे देवे मोई जेसी कष्ट दाऊनिया मग त्यांचे श्रम हराव्या लीलाश्राम भोगाव्या ते सांगना तुम्हा. जे चांगले आणि वाईट पापी आणि पुण्यवान असे जेवढे म्हणून लोक आहेत ते सगळे आदामाच्या पापामुळे एकाच प्रकारे मरतात. पण जेव्हा वाईट मनुष्य मरतो तेव्हा त्याला सगळे संसार सुख पारखे होते. तो मृत्यूचा अखंड दुःख भोगायला जातो. आणि जे चांगले लोक मरण पावतात ते जगातील दुःखापासून दूर जातात. ते जीवनाचे अखंड सुख भोगायला जातात. देवानं मोशेला कष्ट दाखवले मग त्याचं श्रम दूर करण्यासाठी त्याला विश्राम करायला नेले. ते मी तुम्हाला सांगेन. देवाने अब्राहम इसहाक आणि याकोब यांना आणि त्यांच्या वंशजांना जी भूमी देईन असं म्हटलं होतं तिच्या जवळ ते आले. त्या देशाजवळ आल्यावर मोशेचं आयुष्य 120 वर्षाचं झालं होतं. देवाचा निरोप आला. मोशेचा अंत जवळ आला तेव्हा देव त्याच्याजवळ बोलला. देवानं त्याला अनेक गोष्टी सांगितल्या. त्यात ख्रिस्त स्वामी जगात जन्माला येईल हेही सांगितलं. मोशे तू ऐक, तुझ्या भावांमध्ये मी या लोकांसाठी एक संदेष्टा जन्माला घालीन. मी त्याला तुझ्यासारखा संदेष्टा करून जगात पाठवीन. माझे शब्द त्याच्या मुखात ठेवीन हे जाण. मी त्याला जे सांगेन ते तो लोकांना सांगेल. त्यांनी जर ते ऐकलं नाही तर मी त्यांना शिक्षा करीन. देव असं बोलला. ते मोशेनं प्रमाण मानलं. मग ते सर्व इस्रायली लोकांना सांगितलं. खूप दिवस तिथे राहून त्या लोकांशी बोलला. त्या सगळ्यांना पुष्कळ उपदेश केला. पुढे देवाच्या परवानगीनं भक्त मोशे नेबो नावाच्या पर्वताच्या शिखरावर चढून गेला. तिथून देवानं मोशेला कनान देश दाखवला. इस्रायलच्या लोकांना देईन असं म्हटलं होतं तो सर्व दाखवला. गिरी पर्वत डोंगर वने अरण्य झाडे नदी तळी सरोवर सर्व सर्व दाखवलं. शहरे नगरे सुंदर होती. सोन्याचे कळस झगमगत होते. कनान देशाची सर्व नगररचना त्यानं पाहिली. त्या देशात जाण्याची मोशेची खूप इच्छा होती पण वैकुंठनाथानं त्याला नाही म्हणून मना केलं. देश पाहून मोशेला खूप आनंद झाला आणि त्याच पर्वतावर आपला प्राण देवाच्या हाती देऊन तो मरण पावला. देवदूतांनी त्याचं शरीर नेऊन अतिशय आदरानं त्या पर्वतावर गुप्तपणे दफन केलं. त्याचं शरीर जिथे दफन केलं ते ठिकाण दिसलं नाही. ते अजूनही कोणालाच माहिती नाही. मोशेचा मृत्यू झाल्यावर इस्रायली लोक रडू लागले. त्यांनी महिनाभर दुखवटा पाळला. यहोशवा नावाच्या मोशेच्या सेवकाला देवानं आज्ञा केली, तू इस्रायलचा मुख्य प्रधान हो. मोशेच्या मरणानंतर त्याने यहोशवाला स्वामित्व दिलं. त्याला इस्रायलचा शिरोमणी म्हणून नेमलं. मग त्यानं प्रजेला बोलवलं, कनान देशाच्या मार्गाला नेलं, यार्देन नदीच्या तीराजवळ आलेलं पाहिलं. कनान देशाच्या सीमेच्या आत यार्देन नावाची मोठी नदी अतिशय उत्तम प्रकारे वाहत होती. नदीच्या तीरासमोर यरिहो नावाचं मोठं नगर होतं. ते पाहण्यासाठी यहोशवानं 2 हेर झटपट पाठवले. ते पहिले तिरी जायला निघाले. त्यांनी यरिहो नगरात प्रवेश केला. इथे एका वेश्येच्या घरी मुक्काम केला. हे सर्व राजाला समजलं. इस्रायलचे 2 हेर नगराची परिस्थिती बघायला आले आहे. ते एका स्त्रीच्या घरी येऊन तिथे रात्रभर थांबले असा वृत्तांत त्याने ऐकल्यानं तिला निरोप पाठवला. तुझ्या घरी जे कोणी परके दोघे जण राहत आहेत त्यांना त्वरित माझ्याकडे घेऊन ये. तेव्हा राजाचे सेवक निघाले आणि वेश्येच्या घरी आले. त्यांनी दारावर आवाज करून आपण आलो आहोत असं सूचित केलं. ते ऐकून ती स्त्री म्हणाली, बाहेर कोण आहे? तेव्हा ते म्हणाले, आई
आम्ही राजाचे दूत आहोत, दुष्टांचे कोणी दोन हेर तुझ्या घरी लपून बसले आहेत त्यांना आमच्याकडे दे, असं राजाने तुला सांगितलं आहे. ती म्हणाली, ते आले आणि गेले, कोणी कोणाला ओळखलं नाही. रात्री मला न सांगता दार उघडून ते पळून गेले. आता तुम्ही थांबू नका, झपाट्याने त्यांच्या मागे जा, जर तुम्ही लगेच निघालात तर ते तुम्हाला सापडतील. ती स्त्री इतकं बोलली, पण तिने त्या माणसांना माळ्यावर लपून ठेवलं. तेव्हा ती स्त्री त्या माणसांना म्हणाली, माझ्या मनात मी हे सगळं जाणून आहे की देवानं हा देश तुम्हाला दिलाय, त्यामुळे हे लोक घाबरले आहेत, अशक्त आणि अधीर होऊन ते कळवळत आहेत. मागे आम्ही ऐकलं होतं की तुम्ही इजिप्त मधून येत आहात, देवानं लाल समुद्रामधून तुमच्यासाठी मार्ग केला होता. असं तुमचा देव पराक्रमी आहे, या जगात तो एकच सत्यवंत देव आहे, त्याच्याशिवाय दुसरा देवच नाही. म्हणून तुम्ही दोघांनी आता माझ्याजवळ वचन द्या की मला आणि आमच्यापैकी कोणाला काही वाईट करणार नाही, वडील बहिणी भाऊ सोयरे धायरे स्वजन यांचे रक्षण कराल, असं मला वचन द्या. असं त्या दोघांजवळ बोलू लागली तेव्हा त्यांनी तिला खरं वचन दिलं. त्यांनी त्या स्त्रीला सांगितलं, जेव्हा हे शहर घेतलं जाईल तेव्हा खिडकीतून लाल दोरी सोड, जेव्हा ही खून ते घरावर पाहतील तेव्हा कोणीही काही वाईट करणार नाही, असं वचन त्या दोघांनी तिला दिलं. मग त्या स्त्रीनं काय केलं, ही दोरी हातात धरा म्हणून सांगितलं आणि त्या दोघांना किल्ल्याखाली उतरवलं. त्या शहरात तिचं घर शहराभोवतालच्या तटाजवळ होतं, म्हणून हेर किल्ल्याबाहेरच्या तटावरून बाहेर उतरले आणि ते पर्वत चढून गेले. त्या स्त्रीने सांगितलेल्या युक्तीप्रमाणे 3 दिवस पर्वत शिखरावर लपून राहिले. राजाचे दूत त्या दोघांना पकडायला गेले होते पण ते सापडले नाहीत म्हणून तिसऱ्या दिवशी परतले. मग पर्वत शिखरावरून यार्दन नदीच्या तीरावर उतरले तेव्हा यहोशवाला हे सगळं सविस्तर सांगितलं. ते म्हणाले, देवाने आम्हाला सर्व देश शहरांसहित नक्कीच दिला आहे. ते लोक मनातून घाबरले आहेत, त्यांनी धीर सोडला आहे. ते ऐकून यहोशवाला आनंद झाला. तो रात्री उठला आणि आपल्या प्रजेसहित यार्दन नदीजवळ आला. तिथे सर्व परिवार आणि प्रजाजन वगैरे मिळून 3 दिवस यार्दन जवळ राहिले. मग 3रा दिवस उजाडला तेव्हा यहोशवाने डांगोरा पिटला. तो सगळ्यांना काय म्हणाला ते तुम्हाला सांगेन. म्हणाला, उद्या सकाळी तुम्ही तुमच्या डोळ्यांनी मोठे नवल पाहाल. तुम्ही सर्वांनी सगळी तयारी लवकर लवकर करा. यहोशवा इतक्या लोकांशी बोलला मग स्वामींनी यहोशवाला यार्दन नदी कशी पार करायची ते सांगितलं. ते ऐकून यहोशवाने देवाच्या आचार्यांना सर्व सांगितलं आणि सर्व लोकांना तो काय म्हणाला, आता या खुण्यावरून तुम्हाला चांगला प्रत्यय येईल की स्वामी देव तुमच्या मध्ये आहे, तुमचे सर्व शत्रू तो मारून टाकील. यहोशवा इतके त्यांच्याशी बोलला मग रात्र सरली, पृथ्वीवरील अंधार नाहीसा झाला, सूर्य जवळ आला, लोक पटकन उठले. यहोशवा आचार्यांना म्हणाला, तुम्ही पेटी खांद्यावरून न्या आणि सगळ्यात पुढे चाला, अगदी तुमच्या डोळ्यासमोर चाला. पेटी सहित ते पुढे चालले, त्यांच्या मागे लोक होते. तेव्हा आचार्य नदीच्या किनारी आले. जेव्हा आचार्याचे पाय नदीच्या पाण्यात बुडाले तेव्हा ते थांबले, पुढे गेले नाहीत. मग त्या क्षणी पाणी वर होते ते एका कडेला गोळा झाले आणि एकाच ठिकाणी राहिले. पर्वताच्या शिखराप्रमाणे पाणी उंच वाढले, 10-12 मैलापर्यंत ते लोकांना दिसलं. मग जे पाणी खालून वाहत होतं ते आपल्या मार्गाने निघाले. त्यावेळी ते समुद्राला जाऊन मिळाले. ते पाणी सागरात गेल्यानंतर नदी सुकली. तेव्हा आचार्य नदीतून पुढे गेले. तिथं आचार्य पेटीसहित नदीच्या पात्रात निवांत उभे राहिले. तेव्हा सगळे लोक आनंदानं नदी पार करून गेले. ते जोरजोराने यार्दन यार्दन असं ओरडू लागले. वचन दिलेल्या भूमीचा विजय असो असं म्हणू लागले. आनंदानं पहिल्या तीरावर गेले, जमिनीला नमस्कार केला, देवाची स्तुती केली. 40 वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली असं म्हणाले. सर्व लोक उतरले. जे नदीत उभे होते ते देवाच्या आज्ञेनं आचार्यांच्या पुढे चालले. पेटी घेऊन ते पहिले तीरी गेले तेव्हा पाणी पुन्हा वाहू लागलं. नदी पूर्वीसारखीच परत वाहू लागली. सगळ्या लोकांनी या प्रकारे यार्दन पार केली. यरिहोच्या सीमेच्या आत आले. पुढे काय घडलं ते तुम्हाला सांगेन. चैत्र महिन्यातल्या शुद्ध चतुर्दशीला यरिहो शहरात वल्हांडण्याच्या पर्वणीच्या दिवशी उत्सव केला. पर्वणीचा आनंद साजरा केला. कनान देशाचं धान्य आणून सगळे लोक तेव्हापासून जेवू लागले, आनंदानं भोजन करू लागले. तिथे स्वर्गातला मानना संपला. त्या दिवशी मान्नाचे पक्वान्न संपलं. तिथून इस्रायलच्या मुलांना मान्नाची गरज उरली नाही. कनान देशातील धान्य सर्वांना पुरेसं होतं. इस्रायली लोक वनवासात होते. मग ते आपल्या देशात गेले.
तेव्हा त्यांना मानण्याची गरज नव्हती, कारण तिथे भरपूर धान्य होतं. असंच आम्ही संसार वनात असताना आम्हाला साठवलेल्या मानण्याची गरज असते, त्यालाच देवाच्या वेदीचा प्रसाद म्हणतात. मग आम्ही आमच्या जागी म्हणजे वैकुंठनगरात गेल्यानंतर तिथं आम्हाला त्यावेळी मानण्याची गरज भासणार नाही, तिथं साक्षात ख्रिस्त स्वामी आम्हाला भेटेल, आम्ही त्याला प्रत्यक्ष पाहू, आम्ही तिथं त्याच्या हाती मुक्तीचा घास घेऊ. पुढे देवाने यार्देनचं पाणी सुकवलं, ते ऐकून त्या देशातील सगळे राजे त्यांच्या मुळापासून हादरले, त्यांचं मुखकमळ सुकलं, जणू आवसेचं मळब आलं, ते सगळे राजे काळवंडले. जशी पिंपळाची सगळी पानं मलय पर्वतावरील वाऱ्यामुळे थरथरतात, तसे त्या राजांचे मन भयानं कापू लागलं. जसं व्याधीने ग्रासलेला नर व्याधीमुळे जर्जर होतो, तसं त्याचं शरीर चेतनाहीन झालं. इतक्यात यरिहो शहराच्या वाटेतल्या किल्ल्यांचे दरवाजे बंद झाले, इस्रायलच्या भीतीमुळे नगरीची दारे बंद केली, आतून बाहेर जाण्यासाठी किंवा बाहेरून आत येण्यासाठी कोणालाही परवानगी नव्हती. राजाने तिथल्या लोकांना तशी आज्ञा केली. मग तिथे जे काही करायचं होतं ते देवानं यहोशवाला सांगितलं आणि यहोशवानं ते लोकांना सांगितलं. आधी तो आचार्यांशी बोलला, तुम्ही पेटी न्यावी आणि तुमच्यातील 7 आचार्यांना तयार करा, ते रणवाद्य हातात घेऊन देवाच्या पेटी पुढे आनंदानं वाजवत पुढे जातील. मग लोकांना सांगितलं आणि म्हणाला, जे युद्ध करायला लायक आहेत ते पेटी समोर तलवार घेऊन जातील, जे इतर लोक आहेत ते पेटी मागे जातील, असे तुम्ही रोज जाल. तुम्ही 6 दिवस असं शहराभोवती भ्रमण करा, संपूर्ण सैन्यासह तुम्ही काहीही आवाज न करता हिंडावं, तुम्ही सगळे शांत राहा, एकही शब्द बोलू नका, तोंडातून आवाज बाहेर पडू देऊ नका. 7व्या दिवशी कोणत्या वेळी कोणतं वाद्य वाजवायचं ते मी तुम्हा सगळ्यांना त्यावेळी सांगेन. यहोशवानं इतके प्रजेला सांगितलं. मग पहिल्या दिवशी सकाळी शस्त्रधारी माणसांसह ते यरिहो भोवती हिंडले. या प्रकारे तिथं 6 दिवस कोणीही कोणाशी बोललं नाही, सगळेजण किल्ल्याभोवती हिंडले. शस्त्रधारी लोक सगळे पेटी पुढे चालत होते, इतर प्रजा त्यांच्या मागे रणवाद्य आणि इतर वाद्य वाजवत होती. आचार्य पेटीसह निघाले, तुताऱ्या वाजवत जात होते, त्याचा पडसाद नदी पर्वतात उमटत होता. पुढे 7व्या दिवशी रात्र सरून गेली, तेव्हा आकाशात सूर्य उगवला आणि रविबिंब फाटलं. सूर्याच्या सारथ्यानं रथ आणला आणि उभा केला, त्यावर सूर्य आरूढ झाला आणि 10 दिशांना प्रकाश पडला. त्या दिवशी यहोशवा सेनापती आणि सगळी इस्रायली प्रजा नगराभोवती 7 वेळा हिंडली. 7वे भ्रमण करताना आचार्य तुतारी वाजवत होते, तेव्हा यहोशवा सगळ्यांना काय म्हणाला, तो म्हणाला, आता तुम्ही सर्वांनी एकदम मोठ्याने सिंहासारखी गर्जना करा आणि हे शहर देवानं तुम्हाला दिलं आहे असं समजा. तुम्ही आता जा, सर्व लोकांना मारून टाका, त्या वेश्येच्या घराला सोडून इतर कोणासही ठेवू नका, देवानं जे सांगितलं आहे ते सर्व तुम्ही पूर्णपणे पाळा. यहोशवा असं बोलला तेव्हा लोक ओरडू लागले, सगळ्यांचा मोठा कल्लोळ झाला, त्यांच्या ओरडण्याबरोबरच ढोलही मोठ्यानं वाजवण्यात आले, त्या आवाजामुळे आकाशात ढग जमले, मोठा अद्भुत गजर झाला, त्यामुळे पाषाण फुटू लागले, पडसादामुळे नदी पर्वत दुमदुमून गेले, यार्देन नदी मोठ्यानं आवाज करू लागली, पृथ्वी कापू लागली, यरिहो नगरी त्या मोठ्या आवाजानं भयानं थरथरू लागली, नगरातले सगळे लोक थरथरले, राजाचं मनही भयभीत झालं, भयामुळं सगळं सत्वलीन झालं, लाकडाचे बाहुले जसे हालचाल न करता राहते तसं लोकांचं झालं, शरीर आणि सगळे अवयव निश्चल झाले, असे सगळे इस्रायली लोक ओरडू लागले आणि सिंहाप्रमाणे गर्जना करू लागले. तेव्हा शहरातल्या तटाच्या भिंती कोसळून पडल्या. मग जेव्हा शूर सैनिक समोर होते तेव्हा त्यांनी यरिहो शहराच्या आत प्रवेश केला. शहरात आणि शहराच्या भोवती जे कोणी जिवंत स्त्री पुरुष मुले होती त्यांना मारून टाकले. घोडे आणि गाढवे, मेंढ्या, बकऱ्या, गाई इत्यादींसह यरिहो शहरात सगळे मारले गेले. नंतर त्यांनी शहराला आग लावली, घरातली संपत्ती जाळली आणि सारं काही भस्म केलं, पण सोनं रूप मात्र जाळलं नाही. देवाच्या आज्ञेवरून सोनं रूप निवडून लोह, तांब इत्यादी यरिहो शहरातून वेगळं काढलं, ते सगळे बाहेर काढून देवाच्या भंडारात ठेवलं, त्या सगळ्यांचं चांगलं रक्षण केलं, पण त्या वेश्येला जिवंत ठेवलं, तिथे सगळे नातलग, घरची संपत्ती या सगळ्यांचं रक्षण केलं. इस्रायलचे जे हेर पाठवले होते त्यांना तिनं लपवलं होतं, म्हणून तिथे जे होते त्या सगळ्यांचं त्यांनी रक्षण केलं. आता 5 राजे येतील, ते इस्रायलींबरोबर लढाई करतील, दोन्हीकडचे सैन्य लढेल.